मित्रांनो, तुम्ही सामोसे वडे खाल्लेच असतील, त्याचा स्वाद घेतलाच असेल. आज आपण कागदापासून सामोसा करणार आहोत आणि त्याचे काय काय गुणधर्म आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. हा कागदी समोसा बनवण्यासाठी आपल्याला एक A4 साईजचा पेपर हवा आहे आणि एक पेन हवा आहे. चला आता आपण घड्या कशा घालायच्या त्या समजावून घेऊ. A4 साईजच्या पेपरची अशी अर्ध्यावरती घडी घालून घ्या आणि ती व्यवस्थित दिसण्यासाठी पेन आणि रेषा आखून घ्या. आता जेवढी रुंदी आहे तेवढ्याच उंचीची मध्यरेषेवरती अशी एक खूण करून घ्या आणि त्याच्यावरती पेपर असा दुमडून घ्या. साधारणतः 2 सेंटीमीटर खालच्या बाजूला अशी एक घडी करून घ्या आणि पेपर आता उलटा करा आणि पंख्याच्या आकाराच्या अशा 2 घड्या घालून घ्या. आता पेपर पुन्हा पूर्वीसारखा करून असा एक समभुज त्रिकोण तयार करून घ्या. या मध्यरेषेपर्यंत आणि खालच्या त्रिकोणापर्यंत अशी घडी जर तुम्ही घातली तर ती त्रिकोणाची एक बाजू होईल. अशा प्रकारे दुसऱ्याही बाजूला अशी घडी घालून घ्या आणि आता तयार झालेला हा जो त्रिकोण आहे हा अगदी समभुज त्रिकोण आहे. याच्या सर्व बाजू सारख्याच लांबीच्या आहेत. असाच त्रिकोण तुम्ही दुसऱ्या बाजूवरती तयार करून घ्या. हे 2 त्रिकोण आहेत, दोन्हीही समभुज आहेत आणि त्यांची जी टोकं आहेत ते अगदी विरुद्ध आहेत. आता या पेपरची अशी अर्ध्यावरती घडी घालून घ्या. तीही पेनाने व्यवस्थित आखून घ्या. आता हे त्रिकोण पहा तुम्ही, हा जो छोटा त्रिकोण आहे याचे आपल्याला 2 भाग करायचे आहेत, मध्यरेषा काढायची आहे आणि ती अशी घडी घालताना ती घडी वरच्या बाजूने आली पाहिजे याची काळजी घ्या. अशा प्रकारे दुसऱ्याही बाजूला तुम्ही एक घडी घालून घ्या. आता हे दोन्ही घड्या वरच्या बाजूने आलेल्या आहेत, त्या ठळक दिसण्यासाठी त्याच्यावरती पेनाने असे डॉट काढून घ्या म्हणजे त्याचं वेगळंपण दिसेल. आता आपला समोसा तयार करण्यासाठी अशी घडी घालून घ्या. दोन्ही बाजूनी पेपर त्रिकोणाच्या बाजूनं दुमडत राहा. आता ही जी मधली घडी आहे ती काढून घ्या आणि हे दोन्हीही कोपरे आतमध्ये लॉक होतील, बंद होतील याची काळजी घ्या. आता जो जादाचा पेपर आहे तो या आपल्या समोशाच्या आतमध्ये जाऊ द्या आणि हा जो आकार तयार झाला आहे आता साईडची पट्टी समोस्याला पकडण्यासाठी अशी एक पट्टी असते ती आता आपल्याला दिसते. आता या समोशाला थोडंसं रंगून घ्या म्हणजे तुम्हाला अगदी तो खऱ्या समोशासारखा वाटेल. हा आपला कागदी सामोसा तयार झाला, अगदी खऱ्या सामोशासारखा. ह्याचा जो पृष्ठभाग आहे तो प्रत्येक पृष्ठभाग समबाहू त्रिभुज आहे, म्हणजे तिन्ही बाजू त्याच्यातल्या सारख्या आहेत.